गीता आणि दीपिका रोज बॅडमिंटन खेळायला जायच्या. आजही गीता संध्याकाळी बरोबर 5 वाजता दीपिकाच्या घरी पोहोचते. आंटी, दीपिका कुठे आहे? बेटा, दीपिका आज खूप आजारी आहे. तिला खूप ताप आला आहे म्हणून ती झोपली आहे. गीता उदास होऊन रोडवर फिरायला जाते. चालत चालत ती शांती देवी हॉस्टेलला पोहोचते. तिथे ती बघते की हॉस्टेलच्या खूप मुली बॅडमिंटन खेळत असतात आणि तिला बोलवतात. गीता हॉस्टेलच्या आतमध्ये जाते. तिथे गीताची आई गीताची वाट बघते. 9 वाजलेत, ही मुलगी कुठे राहिली? गीताची आई दीपिकाच्या घरी जाते आणि दीपिकाच्या आईला गीता बद्दल विचारते. दीपिका तर आज तिच्या सोबत खेळायला गेलीच नाही. दीपिका आज आजारी आहे. गीताची आई आजूबाजूच्या जागांवर तिला शोधू लागते. ती बघते की शांती देवी हॉस्पिटलच्या समोर रोडवर एक सापळा पडलेला आहे. तो सापळा गीताचा असतो. तिचा चेहरा आणि डोकं नीट असतं, पण तिचं सगळं शरीर सापळा होऊन जातं. गीताची आई जोरात ओरडते. काय आहे शांती देवी हॉस्टेलचं रहस्य? चला ऐकूया आत्म्यांचं हॉस्टेल. प्रिया आपल्या गावी चंद्रपूरला आलेली असते. तिने चंद्रपूरच्या गावात ऍडमिशन घेतलंय. बाबा, मी कुठे राहणार? बेटा, भाड्याने एखादा रूम घेऊया. प्रिया आणि तिचे बाबा शहरात रूम शोधायला निघतात. ऐका, इथे भाड्याने एक रूम मिळेल का? दादा, तुम्हाला उशीर झाला. शहरातले सगळे रूम भरले आहेत. आता जर तुम्हाला रूम मिळाला तर त्याला चमत्कारच समजा. हा माणूस तर वेडा वाटतो. चला दुसरीकडे शोधू. प्रिया आणि तिचे बाबा रूम शोधत शोधत शांती देवी हॉस्टेलच्या जवळ पोहोचतात. एक म्हातारी गेट जवळ उभी असते. ऐका दादा, मुलीसाठी रूम शोधत आहात का? हो. मिळेल ना? आमच्या हॉस्टेलमध्ये रिकामी अशी एकच खोली आहे. प्रियाचे बाबा हॉस्टेलमध्ये फी देतात आणि म्हातारीला म्हणतात, खूप खूप धन्यवाद मावशी. ते प्रियाला हॉस्टेलमध्ये सोडून निघून जातात. प्रिया खूप थकलेली असते म्हणून ती आंघोळ करून झोपून जाते. प्रियाच्या बेडच्या बाजूला एक कपाट ठेवलेलं असतं. प्रियाचे डोळे उघडतात तर तिला दिसतं की कपाटावर एक रुक्मिणी बसलेली आहे. रुक्मिणी प्रियावर उडी मारते आणि प्रिया ओरडू लागते. प्रियाचे डोळे उघडतात. तिला घाम येत असतो. ती जोर जोरात श्वास घेत असते. असं वाटत की मी एक भयंकर स्वप्न पाहिलं. तेवढ्यात कोणीतरी प्रियाचं दार वाजवतो. जेव्हा प्रिया दार उघडायला जाते तेव्हा ती म्हातारी तिथे उभी असते. तिच्या एका हातात ट्रे असतो. त्या ट्रेवर एक कापड असत. मुली, थोडं खाऊन घे, मला वाटलं तुला भूक लागली असेल. ती म्हातारी प्रियाला ट्रे देऊन निघून जाते. प्रिया जेवण जेवायला बसते. जेव्हा ती वरचं कापड काढते ती बघते की त्या ट्रे मध्ये खूप काही हाडं असतात. प्रिया ट्रे फेकून देते आणि घाबरून रूमच्या बाहेर जाते. सगळं हॉस्टेल रिकामी पडलेलं असतं. तेवढ्यात प्रियाला एक मुलगी दिसते. त्या मुलीचे पाय उलटे असतात. बोल प्रिया, तुला काही मदत हवी आहे का? तुला माझं नाव कसं माहीत? माझ्या जवळ येऊ नकोस तू. प्रिया त्या मुलीपासून लांब पळते आणि दुसऱ्या मुलीला धडकते. तिचं फक्त शरीर असतं. तुला काही मदत हवी आहे का? प्रिया हॉस्टेलच्या गेटवर जाते आणि म्हातारीला शोधते, पण ती तिला कुठेच दिसत नाही. प्रिया घाबरून हॉस्टेलमधून बाहेर निघून जाते आणि जवळच्या एका घरात मदत मागायला जाते. ते घर गीताचंच असतं, जिला आपण पहिल्या सीन मध्ये बघितलं. प्रिया घराचं दार ठोठावते. गीताची आई बाहेर येते. काय झालं मुली,
तू कोण आहेस? आंटी, मी शांती देवी हॉस्टेल मध्ये रूम घेतलीये, पण तिथे खूप विचित्र गोष्टी घडतात. त्या हॉस्टेल मध्ये सगळे आत्मे राहतात. 2 वर्षांपूर्वी त्यांनी माझ्या मुलीला गीताला मारून टाकलं. आणि ती म्हातारी जिने मला आणि माझ्या वडिलांना रूम बद्दल सांगितलं? मुली, ती म्हातारी 20 वर्षांपूर्वीच मरून गेलीये. तिचा आत्मा हॉस्टेलच्या आजूबाजूला फिरत असतो. बरं झालं तू हॉस्टेल मधून बाहेर निघून आलीस. गीताची आई प्रियाला आत घेऊन जाते आणि तिला पाणी प्यायला देते. पण तिथे आत्मे का राहतात? 20 वर्षांपूर्वी ते शहरातील मेडिकल कॉलेजच्या मुलींचं हॉस्टेल होत. स्ट्रेस मध्ये येऊन तिथे खूप मुलींनी सुसाइड केलं. तुला हवं तर माझ्या घरी तू राहू शकतेस. तसही माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर मी फार एकटी पडले आहे. प्रिया गीताच्या आईकडे राहूनच तिचं शिक्षण पूर्ण करते. आजही शांती देवी हॉस्टेलवर आत्म्यांचंच राज्य आहे. एक माणूस एका घराची बेल वाजवतो. एक बाई दरवाजा उघडते. मी तुमचे पती मिस्टर शुक्ला यांचा विमा एजंट आहे. त्यांचा एक प्लॅन पूर्ण झालाय, त्याचा चेक द्यायला मी आलोय. प्लीज आत या. तो माणूस आत येऊन सोफ्यावर बसतो. मला थोडा पाणी मिळेल का? हो, लगेच आणते. ती बाई पाणी आणायला आत जाते. काही वेळेनंतर ती पाणी घेऊन बाहेर येते. सोफ्यावर त्याचं डोकं सापळ्यांचं होतं आणि बाकी शरीर माणसांसारखं होतं. भूत त्या बाईला गळा दाबून मारून टाकतो. रात्री मिस्टर शुक्ला जेव्हा घरी येतात तेव्हा आपल्या पत्नीचं शव बघून दंग राहतात. मिस्टर शुक्लाच्या पत्नीला कोणी मारलं? चला ऐकूया ही गोष्ट गुप्त बीमा एजंटची. विकास आपल्या पत्नी मेघना आणि मुली सुरभी सोबत जयपूरला राहत होता. माझे मौजे कुठे आहेत? कुठेच नाही दिसत आहेत. मला ऑफिसला उशीर होतोय. हे काय, इथे तुमच्या समोरच ठेवले आहेत तरी तुम्हाला दिसत नाहीयेत. मला रात्री यायला उशीर होईल, एका मित्राच्या वाढदिवसाला जायचं आहे. विकास, तू तुझा जीवन विमा का नाही करून घेत? आपली मुलगी पण आता मोठी झाली आहे, आपल्या परिवाराचा काहीतरी विचार कर. ठीक आहे, मी कोणत्या तरी विमा एजंटशी बोलतो. विकास त्याच्या ऑफिसला पोहोचतो तर त्याचा मित्र संजय त्याला येऊन बोलतो. हाय विकास, तुला कळलं का? काल कोणीतरी मिस्टर शुक्लाच्या पत्नीचा गळा दाबून खून केला. काय, कोणी मारलं? पोलीस शोधत आहेत पण अजून काही कळलं नाही. अच्छा, तू कोणा विमा एजंटला ओळखतोस का? मला माझा विमा करायचाय. हो, मी ओळखतो. संजय विकासला त्याच्या बीमा एजंटचा नंबर देतो. विकास बीमा एजंटला फोन करतो. संजयने मला तुमचा नंबर दिला होता, मला माझा विमा करायचाय. आज रात्री 11 वाजता फ्लायओव्हर वाली पूजाच्या जवळच्या रेस्टॉरंट मध्ये भेटा. आपण दिवसा नाही भेटू शकत? नाही, माझ्याकडे वेळ नाहीये. विकास वाढदिवसानंतर फ्लायओव्हर जवळ पोहोचतो. त्या पुलावर एक माणूस सूट घालून आणि एक बॅग पकडून उभा असतो. त्याचं डोकं सापळ्याचं असतं आणि बाकी सगळ्या गोष्टी माणसासारख्या. विकास त्याला बघून घाबरतो. तो सापळा विकासला. दुसऱ्या दिवशी पोलीस विकासची बॉडी घेऊन त्याच्या घरी पोहोचतात. माझ्या नवऱ्याला कोणी मारलं? त्यांनी कोणाचं काय वाईट केलेलं? पोलीस केस सॉल्व्ह करताना संजयची चौकशी करतात. काल तुमचं मिस्टर विकासशी बोलणं झालं होतं? हो, झालेलं. मी त्यांना विमा एजंटचा नंबर दिला आणि ते त्यांच्या सीटवर निघून गेले. पोलीसवाले संजयच्या विमा एजंटकडे पोहोचतात. माझ्याकडे कोणा विकासचा फोन नाही आला.
तुम्ही माझा फोन चेक करू शकता, हवं तर त्याची तपासणी करू शकता. पोलीस टेलिकॉम कंपनी कडून संजयच्या बीमा एजंटचे फोन रेकॉर्ड्स मागवते आणि कळतो की विकासने संजयच्या बीमा एजंटला कॉल केला होता, पण कॉल कुठे दुसरीच कडे ट्रान्सफर झाला. असं वाटतं विकासचा मोबाईल हॅक केला असावा. जर विकास संजयच्या बीमा एजंटला नाही भेटला तर कोणाला भेटला? पोलीस सायबर क्राईम डिपार्टमेंट मध्ये जातात. विकासने ज्या माणसाशी बोलणं केलं होतं आम्ही त्याचा नंबर ट्रेस करू शकतो. पोलीस मोबाईल ट्रेस करत करत जंगलाच्या आत एका छोट्या मोठ्या घरात जातात. पोलीसवाले दरवाजा आत घुसतात. सगळ्या जागी सापळे सापळे दिसतात. त्यांचा चेहरा सापळ्यांचा असतो आणि बाकी शरीर प्लास्टिकच्या बॉडीचं असतं. दोघे एका खोलीत जातात. तिथे खूप सारे कम्प्युटर्स असतात आणि एक माणूस बाजावर झोपलेला असतो. हा आहे आरोपी. पोलीस त्या माणसाला अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि चौकशी करतात. आम्हाला माहित आहे की सगळे मर्डर तू तुझे रोबोट वापरून करतो. तू असं का करतो? मला लोकांना मारायला खूप मजा येते. तू तुझ्या रोबोट्सला विमा एजंट बनवूनच का पाठवतो? विमा करणारे लोक स्वतःला आणि त्यांच्या परिवाराला सुरक्षित करू इच्छितात, पण त्यांना नाही माहीत की जीवन नेहमी असुरक्षित आहे. असुरक्षिततेची जाणीव देण्यासाठीच मी त्यांना मारतो. सर, हा माणूस सायको आहे. म्हणजे? हा माणूस एक मानसिक रोगी आहे जो आपले रोबोट्स वापरून लोकांना मारतो. पोलीसवाले त्या भीम करणाऱ्या माणसाला वेळेच्या इस्पितळात भरती करतात. मूर्खांनो, तुम्ही पागल आहात. तू आहेस वेडा. मी नाही. जीवन नेहमी असुरक्षित आहे.